मराठवाड्यात ओमायक्रॉननं शिरकाव केलेला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळलाय. या रुग्णावर औसामधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. आरोग्य विभागानं या संदर्भात माहिती दिली आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 94 अधिक लोक परदेशातून आले आहेत. आरोग्य विभागाकडून या प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात येते आहे. लातूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हनुमंत वडगावे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 94 जास्त हे इतर देशांमधील नागरिक आलेले आहेत. त्यापैकी आपण RT-PCR तपासणीमध्ये आतापर्यंत 2 रुग्ण हे कोविड पॉझिटिव्ह आढळले होते. त्याचा आपण जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते आणि 2 सॅम्पलपैकी एका रुग्णांच्या आज सॅम्पल त्या ठिकाणी ओमायक्रॉनसाठी पॉझिटिव्ह आलेले आहे. सदरचे रुग्ण यांची तब्येत स्थिर आहे. त्यांच्या कुटुंबियांची देखील RT-PCR चाचणी आतापर्यंत निगेटिव्ह केलेली आहे.